हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं स्वागत आहे जी डी सी अकॅडमीमध्ये. आणि आज आपण एक अर्थशास्त्राची समरी सिरीज सुरू केलेली आहे, जी लास्ट टाईम रिव्हिजनसाठी तुम्हाला अतिशय महत्वाची ठरेल. ज्यात तुम्ही येणारी राज्यसेवा आणि कंबाईन, तसेच जे विद्यार्थी मित्र एएमव्हीआयची तयारी करत आहेत आणि ज्यांची एक्झाम आता 15 तारखेला आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हे अतिशय हेल्पफुल लेक्चर्स ठरतील. तर आता आपण सुरू करूया, ज्यामध्ये ही समरी आहे अर्थशास्त्र इयत्ता 11वीची, आणि ज्यात आपल्याला ज्या गोष्टींवरती वारंवार प्रश्न विचारलेले आहेत ते आपण इकडे डिस्कस करणार आहोत. आणि आजचा आपला टॉपिक असेल काही महत्वाच्या वित्तीय संस्था आणि त्यानंतर 1991 आर्थिक धोरण. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओ लेक्चरला, ज्यामध्ये तुम्ही मला अनअकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता. हा माझा प्रोफाईल आहे आणि तिकडे सुद्धा माझे बरेचसे लेसन्स असतात. दररोज संध्याकाळी 7 ते 8:30 लाईव्ह सेशन असतं सायन्सचं, कम्प्लीट स्टेट बोर्डवरती आधारित आहे ते सुद्धा. आणि महत्वाचं म्हणजे 9:30 to 10:30 हे राज्यसेवेसाठी इन्व्हायरमेंट अँड इकोलॉजीसाठी हे सेशन असतं, जे सुद्धा पूर्णतः कम्प्लीट स्टेट बोर्डवरती आधारित आहे. तर तुम्ही मला इकडे जॉईन होऊ शकता दोन्ही वेळेला. तसेच काही प्लस कोर्सेस तुम्हाला घ्यायचे असेल किंवा अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन एमपीएससी आणि कंबाईनसाठी घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्ही हा कोड यूज करू शकता, रेफरल कोड सोनी कदम म्हणून, ज्यात तुम्हाला अतिरिक्त 10% तिकडे डिस्काउंट सुद्धा मिळेल. आणि माझ्यातर्फे फ्री क्लासेस सुद्धा असतात. तसंच तुम्ही जाऊन माझ्या प्रोफाईलवरती एनरोल करा, म्हणजे त्याचं एक अलर्ट किंवा नोटिफिकेशन तुम्हाला तिकडे मिळत जाईल. चला तर मग एक प्रश्न दाखवतो तुम्हाला, जो की परीक्षेमध्ये आलेला आहे आयोगाच्याच आपल्या, की ISDASH मध्ये भारतानं आर्थिक उदारीकरणाचं नवं आर्थिक विषयक किंवा अर्थविषयक धोरण स्वीकारलं, असा प्रश्न होता. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सर्वांनाच माहित आहे. 1991 बरोबर, ज्याला LPG म्हणजेच लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन म्हटलं जातं. तसेच यावेळचे पंतप्रधान किंवा प्राईम मिनिस्टर होते नरसिंहराव, लक्षात ठेवा. यांच्यावरती सुद्धा राज्यसभेमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे. आणि यावेळचे यांच्या मंत्रिमंडळातले अर्थमंत्री होते कोण, तर पूर्व प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. या दोन्ही गोष्टी मी सुरुवातीलाच का तुम्हाला क्लिअर करत आहे, कारण ज्यावेळी आपल्याला असे प्रश्न विचारले जातात की नेमकं कोण त्यावेळेसचा अर्थमंत्री होता किंवा वगैरे, तर त्यामुळे तिथे आपल्याला माहीत असायला पाहिजे की हे पर्टिक्युलर व्यक्ती त्यावेळी कोणत्या महत्वाच्या पदावरती होत्या आणि कोणत्या महत्वाच्या आपल्या तिथं महत्वाच्या गोष्टी म्हणूया किंवा काही महत्वाचे निर्णय किंवा डिसिजन्स तिथे घेण्यात आलेले आहेत. चला तर मग आता आपण सुरू करूया जे एक समरी असेल इयत्ता 11 अर्थशास्त्र या पुस्तकाची. आपल्याला माहिती आहे बघा, प्रत्येक व्यवसायामध्ये भांडवल ही अत्यंत महत्वाची किंवा निकडीची गरज असते आणि भांडवल नितांत आवश्यक असल्यामुळे कोणत्याही व्यवसायाचं यश प्रामुख्याने भांडवलाच्या योग्य वापरावरच तिकडे डिपेंड असतं. आणि व्यवसायात अनेक कारणांसाठी भांडवलाची आवश्यकता सुद्धा असते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही छोटातला छोटा कुठलाही व्यवसाय जरी करायला सुरुवात केली तरी तुमच्या हातामध्ये 4 पैसे पाहिजे, म्हणूनच तुम्ही पुढे जाऊन त्या 2 पैशाचे किंवा 4 पैशाचे 8 पैसे 16 पैसे अशी त्याची इन्क्रीमेंट करू शकता. मग असा अर्थसहाय्य करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था आपल्या देशामध्ये आहेत आणि त्यांना आपण अर्थसहाय्य करणाऱ्या किंवा पुरविणाऱ्या संस्था म्हणूया. ज्यातील पहिली आहे SIDBI, यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे फ्रेंड्स, तर थोड्याशा या सुद्धा लक्षात ठेवायच्या. SIDBIचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, यावरती येऊन गेलेला आहे. तर स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय लघु उद्योग विकास बँक असेल हिचं. त्यानंतर नाबार्ड, अतिशय महत्वाचा, राज्यसेवेला कितीतरी वेळा आलेला प्रश्न आहे यावरती. नाबार्डचं लॉन्ग फॉर्म असेल नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजेच राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक. त्यानंतर तिसरा आहे ते म्हणजे KVIC म्हणजेच खादी आणि व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन, खादी आणि ग्रामोद्योग आयोग ज्याला म्हटलं जातं. आणि त्यानंतर आहे सेल्फ हेल्पिंग म्हणजेच वुमन्स सेल्फ हेल्प ग्रुप, ज्यांना तुम्ही महिला बचत गट किंवा महिला स्वयंसहायता बचत गट सुद्धा तिकडे म्हणू शकता. आणि पाचवी अतिशय महत्वाची आहे, जी जागतिक लेवलवरती किंवा आपण म्हणूया की वर्ल्डच्या लेवलवरती ही काय करते, तर इकडे अर्थसहाय्य पुरवते. मग आपण यांची वैशिष्ट्य बघू, ह्या कधी स्थापन झाल्या ते बघू आणि या कोण
कोणाकोणाला तिकडे अर्थसहाय्य करतात याबद्दल सुद्धा जाणून घेऊ. चला तर मग पहिली असेल आपली भारतीय लघु उद्योग विकास म्हणजेच काय तर सिडबी. सिडबीची स्थापना लक्षात ठेवायची आहे फ्रेंड आपल्याला. 2 एप्रिल 1990 रोजी सिडबी ऍक्ट 1988 नुसार तिची स्थापना झालेली आहे. सुरुवातीला IDBI संपूर्ण मालकी असणारी ही सहाय्यकारी संस्था होती आणि सध्या सिडबी मालकीची किंवा सिडबीची मालकी 34 सार्वजनिक म्हणजे जे पब्लिक सेक्टर्स आहेत त्या पब्लिक सेक्टर्सकडे आहे किंवा संस्थांकडे आहे, ज्यामध्ये लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांचा वित्त पुरवठा करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सिडबीची स्थापना झालेली आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. कधी कधी जर स्टेटमेंट वाईज प्रश्न आला तर तिथं आपण तयार असलं पाहिजे किंवा प्रिपेअर असलं पाहिजे. प्रश्न असा येऊ शकतो की सिडबीची स्थापना डॅश डॅश या डेटला झालेली आहे, त्याचा ऍक्ट हा होता आणि सिडबी सूक्ष्म लघु तसेच मध्यम उद्योगाच्या वित्त पुरवठ्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी इकडे स्थापना झालेली आहे. तर खालीलपैकी कोणती वाक्य किंवा वरीलपैकी कोणती वाक्य बरोबर आहेत, खालीलपैकी म्हणता येणार नाही, वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत, तर ही वरची डेट एक्झॅक्ट तिथं असेल तर दोन्ही वाक्य बरोबर असतील हे आपल्याला लक्षात ठेवायचे. आता आपण थोडीशी सिडबीची वैशिष्ट्य सुद्धा बघूया. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी किंवा उद्योगांच्या वाढीसाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी ही संस्था आहे. शाश्वत विकास ज्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हटलं जातं, त्यानंतर सल्लागार म्हणून सुद्धा ही काम करते. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना सेवा पुरवण्याचं सुद्धा काम सिडबीचं वैशिष्ट्य असेल. त्यानंतर राष्ट्रीय ध्येय साध्य करणे, विविध प्रकारे अर्थसहाय्य करणे, तंत्रज्ञान विषयक पुढाकार घेणे आणि अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून सुद्धा सिडबीकडे बघितलं जातं. ही काही 8 महत्वाची सिडबीची वैशिष्ट्ये आहेत जी आपल्याला परीक्षेसाठी महत्वाची असतील हे थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे बघूया. पुढची महत्वाची म्हणजे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक, तिला नाबार्ड म्हटलं जातं. आता याची आपल्याला समिती सुद्धा लक्षात ठेवायची आहे. राष्ट्रीय कृषी किंवा नाबार्डची स्थापना खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झाली असा जर प्रश्न आला तर आपलं एक्झॅक्ट उत्तर असेल शिवरामन. शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार डेट सुद्धा लक्षात ठेवा, यावरती सुद्धा राज्यसभेमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे. सो 12 जुलै 1982 संसदेच्या कायद्यानुसार नाबार्डची स्थापना करण्यात आली आणि ग्रामीण भागात कर्ज पुरवठा करणाऱ्या प्रमुख संस्थांपैकी एक शिखर संस्था म्हणून नाबार्डची ओळख आहे आणि ग्रामीण भागात अर्थपुरवठा करणारी सर्वोच्च बँक म्हणून सुद्धा नाबार्डकडे बघितलं जातं. मग नाबार्डची काही वैशिष्ट्ये आहेत ज्यामध्ये सर्वोच्च बँक, त्यानंतर पुनर्वित्ताची सुविधा, वित्तीय संस्थांना मदत, ग्रामीण विकासासाठी पतपुरवठा आणि कृषी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या वित्त पुरवणाऱ्या किंवा वित्त पुरवण करणाऱ्या संस्थांचं पर्यवेक्षण म्हणून सुद्धा इथं नाबार्ड काम बघते. मग आपल्याला 3 गोष्टी इथं लक्षात ठेवायच्यात. नाबार्डचं लॉन्ग फॉर्म, कोणत्या समिती किंवा कमिटीच्या शिफारशीनुसार ती झालेली आहे, तिची स्थापनाची डेट आणि ग्रामीण भागातील. म्हटलं तर बघा, गांधीजींनी म्हटलेलं आहे की आपला जो भारत आहे हा पूर्णतः खेडेगावांमध्ये वसलेला आहे, म्हणूनच त्यांनी खेड्याकडे चला असा इथे एक नारा सुद्धा दिला होता. आणि ग्रामीण भागाला जर व्यवस्थित रीत्या इथं पुरवठा करणं किंवा आपण म्हणूया की ग्रामीण भागाचा जर विकास करायचा असेल तर त्यांना इथं कोणीतरी इथं आपल्याला आर्थिक पुरवठा करणारी एक महत्वाची संस्था हवी असते आणि तीच काम करते, ती म्हणजे नाबार्ड. बरोबर आहे. तेथे काम कोण करतं, नाबार्ड करतं. म्हणूनच ग्रामीण भागातील सर्वोच्च बँक किंवा शिखर बँक म्हणून सुद्धा नाबार्डची इथं ओळख असेल हे आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर आता आपण बघूया. बघा, नाबार्ड जे की 31 मार्च 2018 रोजी नाबार्डचं भांडवल जे होतं ते 10,580 कोटी इतकं होतं आणि भारत सरकार आणि मध्यवर्ती बँक म्हणजे जिला आपण सेंट्रल बँक म्हणू दॅट इज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्यातील भाग भांडवलाच्या रचनेनुसार नाबार्ड ही एक परिपूर्ण किंवा पूर्णपणे भारत सरकारच्या आधिपत्याखालील संस्था आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे जर बघितलं तर रिझर्व्ह बँकेला शिफारशी करणं वगैरे त्यानंतर पुढे जर बघितलं तर नाबार्डची काही वैशिष्ट्ये तुम्ही इथं बघितलेलीच आहेत ज्यामध्ये यस आपण म्हणूया की पुढचं वैशिष्ट्य असेल बघा, रिझर्व्ह बँकेला शिफारशी करणं, त्यानंतर ग्रामीण उद्योगांना अर्थपुरवठा करणं किंवा अर्थसहाय्य करणं आणि त्यानंतर राष्ट्रीय विकासातील भूमिका, अशा काही महत्वाची वैशिष्ट्ये आपल्याला नाबार्डची लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतरची पुढची महत्वाची एक संस्था येते ती म्हणजे खादी व ग्रामोद्योग आयोग म्हणजेच KVIC. आता खादी व ग्रामोद्योग आयोग कायदा 1956 नुसार 1957 मध्ये या KVIC ची स्थापना किंवा निर्मिती झालेली आहे
आणि ही भारतातील काम करणारी सर्वोच्च संस्था आहे, ज्याचं मुख्यालय आपल्याला लक्षात ठेवायचं मुंबई येत आहे, आणि नाबार्डचं मुख्यालय सुद्धा मुंबई येतच आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. आता केव्हीआयसी काय काय काम करते बघा. खादी आणि ग्रामोद्योगच्या संदर्भात, आता खादी आणि ग्रामोद्योजकची स्थापना जी आहे आपण म्हणूया की यांचा आपल्याला उल्लेख कुठे आढळेल, तर डीपीएसपीज म्हणजेच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज मध्ये सुद्धा यांचा उल्लेख आहे, आणि ती गांधीयन प्रिन्सिपल आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचंय. त्यामुळे यावरती जर बघितलं तर गांधीजींनी जे काही खादी वगैरे होतं, तर खादी उद्योगाला किंवा जो काही हा ग्रामोद्योग म्हणून बघितला जातो याला पुढे आणण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. आणि आत्ताचं जे काही गव्हर्नमेंट आहे त्यांनी सुद्धा यानुसार खादी आणि ग्रामोद्योगामार्फत ज्या काही वस्तू इकडे तयार होतात त्यांना एक ऑनलाईन पोर्टल सुद्धा तयार करून दिलेले आहेत, जेणेकरून हे जे काही एंटरप्रिनर्स म्हणजे स्मॉल लेवलचे लघु वगैरे आहेत, चालेल, तर हे लघु वगैरे जे काही उद्योगी आहेत इकडे, हे त्यांचा जो काही माल आहे तो डायरेक्टली इथं विकू शकतील, आणि ते जे काही पैसे येतात ते त्यांच्या डायरेक्टली अकाउंटमध्ये ट्रान्सफर होऊ शकतील. तर अशा प्रकारच्या काही सोयी सुविधा आता उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून हे जे काही केव्हीआयसी आहे याची काय व्हावे, तर याचा विकास व्हावा, डेव्हलपमेंट व्हावी, आणि महत्वाचं म्हणजे तेथील स्थानिकांना तिथे रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी हे काही महत्वाची पावलं इथं उचलण्यात आलेली आहेत. मग केव्हीआयसीची वैशिष्ट्ये काय आहेत, तर 5 ते 7 केव्हीआयसीची वैशिष्ट्ये आहेत, ज्यामध्ये ग्रामीण विकास जसं मी सुरुवातीला सांगितलेला आहे, त्यानंतर अतिशय महत्वाचं म्हणजे रोजगारची निर्मिती, उद्योजकता विकास, आर्थिक सहाय्य करणं यांच्यामार्फत केलं जातं, त्यानंतर संशोधन आणि विकास, विपणन आणि जाहिरात आणि वेगवेगळी इतर कार्य, हे 6 ते 7 कार्य आपल्याला लक्षात ठेवायची जी की केव्हीआयसीची काही वैशिष्ट्ये आहेत. आणि ही वैशिष्ट्य ग्रामीण भागातील जो काही हा खादी आणि ग्रामोद्योग व्यवसाय आहे त्याबद्दल हे करतात, आणि तो आयोग आहे खादी व ग्रामोद्योग आयोग, ज्याची स्थापना खादी आणि ग्रामोद्योग आयोग कायदा 1956 नुसार झालेली आहे, आणि 1957 मध्ये या आयोगाची निर्मिती केलेली आहे, हे आपल्याला इकडे लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे जर बघितलं तर ते येतात म्हणजेच सेल्फ हेल्पिंग ग्रुप्स म्हणजेच महिला स्वयंसहायता गट. बांगलादेशी अर्थतज्ञ डॉक्टर महमूद युनुस यांनी सूक्ष्म अर्थ ज्याला म्हटलं जातं की सूक्ष्म अर्थाचे किंवा अर्थशास्त्राचे जनक यांनी ऑक्टोबर 1983 मध्ये बांगलादेशमध्ये ग्रामीण बँकेची स्थापना केली होती, आणि सभासदांना तारण विरहित कर्ज देऊन दारिद्र्य म्हणजेच काय तर पॉवर्टी इरॅडिकेशन ज्याला म्हटलं जातं, ओके, पॉवर्टी इरॅडिकेशन करण्यासाठी हे गट जे असतील ते मदत करण्याचं काम करतात. आणि इथूनच सुरुवात झाली महिला स्वयंसहायता गटांची, ज्याचे जनक बांगलादेशी अर्थतज्ञ डॉक्टर महमूद युनुस आहेत. बघा 1991 मध्ये जे आपलं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजेच HDI याची स्थापना पाकिस्तानचे अर्थतज्ञ महमूद उल हक बरोबर यांनी काढलेली, आणि यावरती 2018 प्रश्न येऊन गेलेला राज्यसभेमध्ये. त्यामुळे महिला स्वयंसहायता गट हे जे आहेत तर ह्यांची सुरुवात कशापासून सुरू झाली म्हटलं तर आपल्याला माहीत असायला पाहिजे बांगलादेशी अर्थतज्ञ डॉक्टर महमूद युनुस यांनी त्यांच्या देशामध्ये ऑक्टोबर 1983 मध्ये म्हणजेच बांगलादेशमध्ये ग्रामीण बँकेची सुरुवात केली, स्थापना केली. आणि ही बँक काय करायची बघा, तर त्यांचे जे सभासद होते त्यांना विदाऊट कुठलंही तिकडे आपण म्हणूया की व्याज घेतात, तारण विरहित कर्ज तिकडे देऊ केलेलं आहे. आणि हे तारण विरहित कर्ज जे होतं ते दारिद्र्य म्हणजेच पॉवर्टी इरॅडिकेशनसाठी तिथं मदत करत होतं, आणि हे गट त्याचं काम करायचे. आणि इथूनच पुढे सुरुवात झाली ती म्हणजे महिला स्वयंसहायता गटांची. आणि महिला स्वयंसहायता गटांची काही वैशिष्ट्ये सुद्धा आहेत, जसे की ते स्थापन करणं, त्यानंतर सदस्यता, लोकशाही व्यवस्था, बचतीच्या सवयी. आता बघा सर्वात जास्त जर एखाद्या कुटुंबामध्ये कोणी बचत करू शकत असेल ना तर ती त्या घरची स्त्री असते, आणि म्हणूनच इथं बघितलं तर बघा हे सर्व महिला स्वयंसहायता जे गट असतात यांचे जे काही मेंबर्स असतात त्या स्त्रिया असतात, यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, चिटणीस, हे ते जे काय असतील, सचिव, बिचिव, ह्या सगळ्या महिला असतात. आणि यांच्यापासूनच एक चांगली म्हणून आपण की बचतीची सवय लागते. आणि माहित आहे आपल्याला घरातील स्त्रिया कसं पायपायी जोडून ज्यावेळेस कुठली अडचण आली तर त्या घरात मध्ये त्या बचतीमधून जे काही पैसे तिकडे निघालेले असतात किंवा वाचले
लिहिलेले असतात ते पुढच्या कामासाठी सुद्धा त्या वापरत असतात. म्हणूनच इथं महिलांना एक सर्वसमावेशकता किंवा लोकशाही व्यवस्थामध्ये एक सर्वसमावेशक दॅट इज फिनान्शियल इन्क्ल्युजन मध्ये इन्क्ल्यूड करून घेण्यासाठी साधारणतः आपण म्हणूया की महिला स्वयंसहायता गटांची इथं स्थापना करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये परस्पर विश्वास, उद्योजकतेस प्रोत्साहन. आता काही स्त्रिया बघा यामधून कर्ज घेतात किंवा तारण विरहित कर्ज असल्यामुळे त्यात शेळ्या घेतात, खेड्यापाड्यातल्या स्त्रिया. त्यानंतर कोणी गाई घेतं, त्यानंतर कोणी म्हशी घेतं, तसेच कोणी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतं. किंवा आपण म्हणूया की ज्या शहरातील स्त्रिया आहेत त्या पापड वगैरे किंवा लोणची वगैरे बनवणं, चटण्या बनवणं आणि ह्या पॅक करून विकणं किंवा मसाले बनवणं, अशा उद्योजकता सुद्धा यांच्यापासून सुरुवात होते. त्यानंतर महिला सशक्तीकरण, अर्थातच एखादी महिला जर एखादा छोटा मोठा व्यवसाय करत असेल आणि घरामध्ये जर दुसरं कोणी कमावतं नसेल तर ही महिला तिथं स्वतः सशक्त होते आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा ती सशक्त करू शकते. त्यानंतर आठवं आणि महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कुठल्याही व्याजाशिवाय कुठलीही वस्तू तुम्हाला तिथं नेऊन ठेवण्याच्या व्यतिरिक्त इथं कर्ज मिळतं, ज्याला तारण विरहित कर्ज असं म्हटलं जातं, ज्याचे आपल्याला जनक लक्षात ठेवायचे डॉक्टर महमूद युनुस. ठीक आहे, तर हे होतं थोडंसं गटांबद्दल. आता येऊया आपण जागतिक बँक ही सुद्धा एक देशांना जे विकसनशील देश आहेत ही विकसनशील देशांना वित्त पुरवठा त्यानंतर सल्ला आणि संशोधन प्रदान करण्यासाठी समर्पित आंतरराष्ट्रीय दर्जाची एक संस्था आहे जिला आपण वर्ल्ड बँक म्हणूया. आता वर्ल्ड बँक काय फक्त एकच बँक नाहीये, ही वेगवेगळ्या पाच गोष्टी किंवा पाच संस्था मिळून तिथं काम करत असतात. मग बघा पारंपरिकपणे ती एक बँक नाही, त्याऐवजी त्यात इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट IBRD याचं लॉंग फॉर्म सुद्धा लक्षात ठेवा अँड द इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन या दोन संस्थांचा समावेश आहे. आणि आज 189 देश या बँकेचे सदस्य आहेत आणि बँक इतर 3 संस्थांशी मिळून काम करते. या वर्षा तर 2 आहेतच प्लस या खालच्या 3 संस्था जागतिक बँकेसोबत इथं मिळून काम करतात, ज्यातील तिसरी असेल इंटरनॅशनल फिनान्स कॉर्पोरेशन त्यानंतर मल्टीलॅटरल गॅरंटी एजन्सी आणि पाचवी असेल इंटरनॅशनल सेंटर फॉर सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्युट्स. या 5 संस्था एकत्रितरित्या काम करतात जिला आपण जागतिक बँक किंवा वर्ल्ड बँक म्हणतो हे लक्षात ठेवा. मग तुम्हाला इथून एक प्रश्न आहे की जागतिक बँकेचं हेडक्वार्टर कुठं आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हे लेक्चर आवडलं असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच लेक्चर्स पुढे आणायचे असतील तर ते सुद्धा मला सांगा, कारण जाता जाता एक रिव्हिजन म्हणून आपण हे सगळं करत आहोत. सो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचं काम आपल्याला करायचं आहे. त्यानंतर बघा वरील 5 संघटना एकत्रितपणे जागतिक बँक संघटना म्हणून ओळखल्या जातात आणि IBRDचं लॉंग फॉर्म एकदा विचारलेलं आहे त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट ही मध्यम उत्पन्न असणाऱ्या सरकारांना अर्थसहाय्य पुरवते. त्यानंतर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन ही गरीब देशांच्या सरकारांना व्याजमुक्त कुठलंही यावरती कर्ज किंवा आपण म्हणूया की रेट लागत नाही, इंटरेस्ट रेट ज्याला म्हटलं जातं ते कर्ज पुरवते. त्यानंतर इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन ही खासगी क्षेत्राशी निगडीत संस्थांकडे लक्ष केंद्रित करते, तसंच गुंतवणूक, वित्त पुरवठा व आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करण्याचं काम सुद्धा इंटरनॅशनल फायनान्स म्हणजेच IFC करतं. त्यानंतर आहे मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी, ही एक अशी संस्था आहे जी विकसनशील देशांमध्ये परकीय थेट गुंतवणुकीस प्रोत्साहन देते. आणि आतापर्यंत म्हणजे कालच्या जानेवारी 2020 पर्यंत आपला भारत देश विकसनशील देशांमध्ये यायचा. आता विकसनशील मधून आपण निघालेले आहोत आणि विकसित मध्ये गेलेले आहोत हे लक्षात ठेवा थोडस. त्यानंतर इंटरनॅशनल सेंटर फॉर सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट, आंतरराष्ट्रीय गुंतवणूक विवादांवरती मध्यस्था प्रदान करण्याचं काम ही 5वी संस्था करते. आणि या 5 संस्थांची मिळून एकच संस्था तयार होते ती म्हणजे जागतिक बँक, जे आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर 1944 ब्रेटनवूड कॉन्फरन्स जी म्हटली जाते, या ब्रेटनवूड कॉन्फरन्समध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सोबत म्हणजेच IMF सोबत जागतिक बँक स्थापन करण्यात आलेली आहे. आणि जागतिक बँकेचं मुख्यालय बघा Washington DC. मी जर तुम्हाला प्रश्न विचारला त्याचं उत्तर तुम्हाला इकडे मिळालेलं आहे, सो आता तुम्ही देऊ शकता तरी पण काही हरकत नाही, द्या प्लीज. ठीक आहे, आणि जागतिक बँकेच्या स्थापनेमागील महत्वाचा मुख्य उद्देश काय होता, तर जे देश व्यावसायिकरित्या कर्ज मिळवण्यात असमर्थ आहेत अशा कमी इन्कम असलेल्या देशांना
इथं तात्पुरती कर्ज उपलब्ध करून देण्याचं काम इथं जागतिक बँक करते हे आपल्याला थोडंसं लक्षात ठेवायचंय. त्यानंतर बघा, जागतिक बँक काय फक्त इथं उद्योगांनाच कर्ज देत नाही किंवा व्यवसायांनाच कर्ज देत नाही, तर जागतिक बँक शिक्षण, त्यानंतर आरोग्य व पायाभूत सुविधा, त्यानंतर देशाच्या आर्थिक क्षेत्र, शेती व नैसर्गिक स्रोत व्यवस्थापनाच्या आधुनिकीकरणासाठी सुद्धा जागतिक बँक इकडे निधी देते आणि तो इतर देशांना सुद्धा प्रोव्हाइड करण्याचं काम ती करत असते. चालेल, तर हे थोडंसं आपण जागतिक बँकेबद्दल मुख्य महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवूया. त्यानंतर जागतिक बँकेची वैशिष्ट्य आहेत ती म्हणजे संघटना आणि संरचना, उद्दिष्ट आर्थिक उत्पादन आणि सेवा, नाविन्यपूर्ण ज्ञान सामायिकरण, नाविन्यपूर्णता व उद्योजकता आणि सामाजिक विकास हे अतिशय महत्वाचं शेवटचं काय असेल तर जागतिक बँकेचं उद्दिष्ट किंवा वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आता आपण पुढे जाऊया ते म्हणजे 1991 आर्थिक धोरण आणि व्यवसाय यावरती सुद्धा राज्यसेवा म्हणजेच MPSC, त्यानंतर कंबाईन, आणि जे विद्यार्थी मित्र आता 15th March पेपर देणार आहेत AMVI असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरचा, अतिशय महत्वाचा आहे हा सुद्धा घटक. तर हे थोडीशी आपण समरी टाईप अभ्यास करत आहोत, जे लेक्चर तुम्हाला जाता जाता खूप जास्त रिव्हिजन करून देतील आणि काळजीपूर्वक ऐका, यातील प्रत्येक लाईन इम्पॉर्टंट असेल, सगळा चॅप्टर तुम्हाला वाचायची इथून गरज पडणार नाहीये. चालेल, तर बघा, भारताचं स्वातंत्र्यानंतरचं औद्योगिक विकासाचं धोरण अपयशी ठरलं होतं आणि अपयशी ठरल्याच्या नंतर भारत सरकारने 24 जुलै 1991 रोजी एक नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं ज्यामध्ये उदारीकरण, त्यानंतर खाजगीकरण आणि त्यानंतर जागतिकीकरण म्हणजेच काय तर लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन म्हणजेच LPG. LPG चं लॉंग फॉर्म सुद्धा जेव्हा STI PSI सेपरेट व्हायच्या त्यावेळेस यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. सो अगेन व्हेरी इम्पॉर्टंट, आपल्याला फुल फॉर्म सुद्धा लक्षात ठेवायचे. चालेल, तर बघा, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण या धोरणाचा किंवा या त्रिसूत्रीचा स्वीकार केला आणि केव्हा केला तर 24 जुलै 1991 यावेळेसचे पंतप्रधान होते नरसिंहराव. ओके, नरसिंहराव PM होते आणि इथलचे फायनान्स मिनिस्टर कोण होते, FM कोण होते तर डॉक्टर मनमोहन सिंग, आपल्या देशाचे पूर्व प्रधानमंत्री. दोघांची सुद्धा नावे विचारलेली आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचंय, राज्यसेवेमध्ये विचारलेली आहेत. तर आपण आता थोडंसं हे नवीन आर्थिक धोरण जे आहे ते याच्या घटकांबद्दल अभ्यास करूया की या घटकांचा मिनिंग काय होतो. बघा, भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक संकटातून जात होती त्यावेळेला साधारणतः, आणि विदेशी चलनाचा साठा अजून 1991 मध्ये कमी झाला, त्यातून 2 आठवड्यापर्यंत आयात करणं शक्य होतं एवढी परिस्थिती आपली वाईट झाली होती. आणि तिथं बघितलं तुम्ही तर ऑगस्ट 1991 मध्ये चलनवाढ 16.7% पोहोचली होती, म्हणजे अतिशय भयानक स्थिती आपली इकडे झाली होती. आणि संरक्षण व्यवस्थेवर होणारा खर्च, त्यानंतर अनुदान, कर्जावरचं व्याज. आता कर्जावरचं व्याज म्हणजे कुठलं तर आपण कोणत्या, जसं की जागतिक बँक आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे, यांच्याकडून जर आपण कर्ज तिकडे घेतलेले असतील तर त्या कर्जांना आपल्याला व्याज द्यावं लागेल ना, तर या कर्जांवरचं व्याज इत्यादींमुळे सरकारचा खर्च महसूल म्हणजे इन्कम पेक्षा जास्त झाला होता आणि समाजवादी व्यवस्थेचे समाजावर होणारे सकारात्मक परिणाम तिकडे कमी होत गेले होते. आणि आपण स्वातंत्र्याच्या नंतर इथं मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला होता, ना समाजवादी ना पूर्णतः प्रायव्हेट, बरोबर का, त्यामधला आपण वे स्वीकारलेला आहे जिला आपण मिश्र अर्थव्यवस्था म्हणतो. आणि याच पार्श्वभूमीवर नवीन बदल आणणं खूप गरजेचं, गरज वाटवत होती तिकडं, किंवा आपण म्हणूया की खूप नितांत गरज होती. आणि म्हणूनच आपल्या गव्हर्नमेंटनं 1991 मध्ये नवीन धोरण आणलं, ते म्हणजे नवीन आर्थिक धोरण, आणि ज्यामध्ये महत्वाचे 3 घटक स्वीकारले होते ते म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. आता यातील आपण एका घटकांचा अभ्यास करूया आणि सुरुवातीला अभ्यासूया की 1991 आर्थिक धोरणाची मुख्य उद्दिष्टे कोणती होती. पहिलं असेल भारतीय अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण करणं. इथपर्यंत म्हणजे 1991 पर्यंत आपली जी काही इकॉनॉमी होती ती क्लोज्ड इकॉनॉमी होती, क्लोज्ड मार्केट होतं. चालेल का, लक्षात येतंय तुमच्या? तर बघा, क्लोज्ड इकॉनॉमी होती. त्यानंतर चलनवाढीचा दर कमी करणं जो एवढा वाढला होता 16.7%. त्यानंतर महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवहार तोल सुधारणं, उच्च आर्थिक वृद्धी दर प्राप्त करणं, विदेशी चलनाच्या साठ्यात पुरेशी वाढ करणं, कारण विदेशी चलनाचा साठा सुद्धा आपल्या इकडे कमी झाला होता. त्यानंतर महत्वाचं म्हणजे वित्तीय तूट कमी करून आर्थिक जे स्टेबिलिटी असते तिला प्राप्त करण्याचं 6वं
उद्दिष्ट होतं 1991 धोरणाचं. त्यानंतर कोणत्याही निर्बंधाशिवाय वस्तूंचा मुक्त प्रवाह होण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय, ज्याला इंटरनॅशनल ट्रेड म्हणू, या इंटरनॅशनल ट्रेड संबंध तिथे प्रस्थापित करणं आणि खासगी क्षेत्राचा सहभाग जास्तीत जास्त या उद्योग व्यवसायांमध्ये वाढवणं ही 8 महत्वांची उद्दिष्टे 1991 नवीन आर्थिक धोरणाची होती, जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. चालेल, मग इथपर्यंत आपली क्लोज्ड इकॉनॉमी होती आणि आता इथून सुरू झाली ते म्हणजे ओपन मार्केट. आणि आज आपण बघतो कितीतरी जगातील कितीतरी देशांच्या कितीतरी कंपन्या आपल्या राज्यांमध्ये दिसतील, आपल्या जिल्ह्यात दिसतील, आपल्या देशात दिसतील. चालेल, तर ह्यामुळेच आपण बघू शकतो की आज कितीतरी देशातील किंवा आपण म्हणूया कितीतरी देशातील जे काही यंग जनरेशन आहे त्यांना इथं रोजगार मिळत आहे, त्यांना त्यांचं आपण म्हणूया की उद्योग वगैरे उभारण्यासाठी सुद्धा त्यांना मदत होत आहे. म्हणजे वेगवेगळ्या सर्व ज्या काही आज आपण इथं बघत आहोत हा सगळा चेंज 1991 आर्थिक धोरणाचं एक फलित म्हणता येईल. चालेल, त्यानंतर बघा उदारीकरण काय आहे. लिबरलायझेशन, औद्योगिक क्षेत्र जेव्हा अनेक समस्यांना तोंड देत होतं तेव्हा भारत सरकारनं उदारीकरणाचं धोरण तिथं स्वीकारलेलं आहे आणि व्यवसायाचं दैनंदिन कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील अनावश्यक नियंत्रण व निर्बंध दूर करण्याच्या प्रक्रियेचा उदारीकरणाशी संबंध आहे. आणि उदारीकरणामुळे काय झालेलं आहे तर भारतीय अर्थव्यवस्था ओपन मार्केट किंवा खुली करण्यात आली, तसेच जगाशी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक संवाद तिथं सुरू करण्यात आले होते, ज्यामुळे काय झालं तर बघा विदेशी कंपन्या, विदेशी व्यावसायिक यांनी भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणं सोपं झालेलं आहे आणि स्पर्धा शक्ती व कार्यक्षमतेस इथं प्राधान्य मिळत गेलं. ज्यामध्ये अर्थ जर बघितला आपण अर्थशास्त्रामध्ये उदारीकरणाचा अर्थ काय होतो तर स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य, बरोबर. आणि उत्पादक, उपभोक्ते, उत्पादनाचे घटक, मालक त्यांच्या स्वहितासाठी मुक्तपणे निर्णय इकडे घेऊ शकतात. आणि अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांच्यावरती नेहमी प्रश्न येतात बघा. अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांनी त्यांच्या राष्ट्राची संपत्ती वेल्थ ऑफ नेशन या पुस्तकात असं सुद्धा सांगितलेलं आहे की आर्थिक उदारीकरण हे एक उत्तम आर्थिक धोरण असून ते आर्थिक वृद्धी व लोककल्याणासाठी प्रोत्साहन देणारं एक महत्वाचं, इथं आपण म्हणूया की एक घटक किंवा फॅक्टर आहे. आणि बाजार यंत्रणा आणि मुक्त स्पर्धेच्या कार्यप्रणालीतील प्रतिबंध कमी करून आर्थिक विकासाला चालना देणारं धोरण म्हणजे उदारीकरण होय, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जे आपण लिबरलायझेशन म्हणतो. त्यानंतर इकडे बघू शकता उदारीकरण अशा प्रकारे, हा जर आपला देश असेल म्हणजे भारत असेल तर यामध्ये प्रत्येक देशामधून काही काहीतरी वस्तू येतात किंवा त्यांच्या कंपन्या येतात, त्या इथं मॅन्युफॅक्चरिंग करतात, आपल्या येथील लोकांना रोजगार देतात, इथं वस्तू म्हणून दुसऱ्या देशामध्ये निर्यात केल्या जातात, अशा प्रकारे हे लिबरलायझेशन किंवा उदारीकरण. त्यानंतर जर बघितलं तर उदारीकरणांचा काही समावेश आहे म्हणजे काही बाबी आहेत इकडे, जसं औद्योगिक परवाना पद्धत रद्द करण्यात आली उदारीकरणामुळे, आयातीवरील निर्बंध आणि आयात करात कपात करण्यात आली, अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करण्यात आली, कर आकारणीत कपात करण्यात आली, विदेशी विनिमयाची निमंत्रणे कमी करण्यात आली. चालेल, त्यानंतर औद्योगिक आजारपणासंबंधी म्हणजे जे काही आपल्या इंडस्ट्रीयल बीमार झाल्या होत्या, आजारी पडल्या होत्या, त्यांच्यामध्ये बदल करण्यात आले. त्यानंतर बदल करून काय करण्यात आले बघा, जर सरकारला होत नसेल किंवा मग पब्लिक सेक्टरमध्ये ह्यांची बिघाड झालेली आहे ती दुरुस्त होत नसेल तर कुणाला तरी प्रायव्हेट कंपनीला ते हस्तांतरित करा, जेणेकरून ते चालू करतील आणि त्या जिथं काही वस्तू किंवा इंडस्ट्रीमधल्या ज्या काही मशिनरीज आहेत त्या नुसत्या पडलेल्या धूळ खात त्या चालू करून कुणाला तरी तिथे रोजगार उपलब्ध होईल, ओके. त्यानंतर व्यवसाय उपक्रमाचं प्रमाण ठरवण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं, विदेशी गुंतवणुकीस आकर्षित करण्यात आलं, ज्याला आपण FDI म्हणूया, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. आता आपल्या रेल्वेमध्ये, त्यानंतर LIC मध्ये 100% करण्यात आलेलं आहे, हे सुद्धा माहीत असायला पाहिजे आपल्याला. त्यानंतर वस्तू व सेवेच्या किमती निश्चित करण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं आणि प्राथमिक दूरसंचार केंद्र चालविण्यात आले, ज्यामध्ये आपण एक लिबरलाइज्ड कंट्री किंवा आपण म्हणूया की उदारीकरणाचा स्वीकार केल्यानंतर एवढ्या सगळ्या बाबींचा समावेश यामध्ये दिसून येतो, जे आपल्याला लक्षात ठेवायचं आणि आपल्या परीक्षेसाठी हे महत्वाचे सुद्धा असतील. त्यानंतर पुढे बघितलं तर विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन, यस, FDI 1991 औद्योगिक धोरणात उच्च प्राधान्यक्रम असणाऱ्या उद्योग धंद्यांमध्ये अधिक गुंतवणूक व नवीन तंत्रज्ञान प्राप्त होण्यासाठी विदेशी प्रत्यक्ष म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला मान्यता देण्यात आली. सुरुवातीला विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीची मर्यादा फक्त
100% मध्ये 51% होती, आता ही मर्यादा नंतर 74% करण्यात आली. आणि आता बऱ्याच उद्योगांसाठी, जसं मी तुम्हाला सांगितलं की रेल्वे आहे, LIC आहे, यांच्यासाठी आता ती 100% पर्यंत आहे, हे लक्षात ठेवा. चालेल, तर यामुळे काय होतं बघा, तर डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे जे फॉरेन कंट्रीज वगैरे येतात किंवा फॉरेन कंट्रीजच्या ज्या कंपनीज इकडे यामध्ये इन्व्हेस्ट करतात, त्यांच्यावरती पूर्णतः त्या कंपनीची किंवा त्या आपण म्हणूया की एखाद्या कारखान्याची तिथे जबाबदारी टाकली जाते. आणि पूर्णतः त्यांचे जे काही कामगार वगैरे त्या सर्वांचा विचार ही कंपनी करत असते किंवा हे इन्व्हेस्टमेंट करणारे करत असतात. तर ह्यामुळे हा एक फायदा होतो जे आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे बघितलं तर व्यापारीचं उदारीकरण, ज्यात आयात निर्यात धोरणानुसार आयात व निर्यात परवानासाठी असलेली नियंत्रणे शिथिल करण्यात आली. जवळजवळ सर्व भांडवलीच्या वस्तू आहेत, त्यानंतर कच्चा माल, मध्यम वस्तू व इतर घटकांची मुक्तपणे आयात करण्याची परवानगी देण्यात आली. आणि विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजेच स्पेशल इकॉनॉमिक झोन जे असतं, या स्पेशल इकॉनॉमिक झोन निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने स्थापन केलेले आहेत. त्याचप्रमाणे कृषी मालाच्या निर्यातीत सुद्धा प्रोत्साहन देण्यासाठी यस ऍग्रीकल्चरल इकॉनॉमिक झोन ही संकल्पना आणलेली आहे, हे लक्षात ठेवा. आणि आत्ताचं जे 2020-21 बजेट होतं त्यामध्ये किसान, बरोबर आहे ना, बरोबर पुढे का किसानसाठी किसान उडान योजना, कृषी उडान योजना जे काही असेल ते लक्षात ठेवा. कृषी उडान ह्यापूर्वी हे फक्त उडेगा आम नागरिकसाठीच होतं, आता हे कृषी मालासाठी, ज्यामध्ये दूध, दुग्धजन्य पदार्थ, फळं, पालेभाज्या म्हणजे पेरिशेबल ज्या प्रोडक्ट्स आहेत, हे लवकरात लवकर त्यांच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या देशामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे 100 विमानतळांचा इथं काय करण्यात येईल, तर डेव्हलपमेंट करण्यात येईल आणि ह्याचा उपयोग शेतकऱ्यांना होईल, हे लक्षात ठेवा. तसंच इथं रेल्वे सुद्धा सुरू करण्यात येईल, ती रेल्वे सुद्धा हेच काम करेल. आणि त्यामध्ये शीतपेटा वगैरे म्हणजे जवळपास असे 17 कंटेनर तिकडे असतील, ज्यामध्ये फ्रीज वगैरे असतील, ज्यामध्ये दूध, दुग्धजन्य पदार्थ, त्यानंतर फळं, माशा, पालेभाज्या हे त्यामध्ये स्टोअर करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी हे सहज तिथं हेल्पफुल ठरेल. चालेल, तर काही यावरच्या योजना सुद्धा बघून घ्या. आपण योजना लाईव्ह लेक्चर्स मध्ये कव्हर केलेल्या आहेत, तुम्ही ते लेक्चर्स बघू शकता. 2020-21 मधल्या महत्वाच्या योजना. चालेल, त्यानंतर खासगीकरण, प्रायव्हेटायझेशन, ज्यामध्ये आर्थिक उपक्रमातील सार्वजनिक क्षेत्राचा सहभाग कमी करण्याचा मुख्य उद्देश खासगीकरणाचा किंवा प्रायव्हेटायझेशनचा होता. मग खासगीकरणात सरकारी क्षेत्र खासगी क्षेत्रास विकली जातात किंवा चालवण्यासाठी दिली जातात, आणि खासगीकरणात सरकारी क्षेत्र खासगी क्षेत्रास विकली जाऊन चालवण्यासाठी दिली जाऊन त्यांची संपूर्ण जबाबदारी त्या पर्टिक्युलर प्रायव्हेट कंपनीवर ठेवण्यात येते. ज्यामुळे काय होते बघा, तर त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते, राजकीय हस्तक्षेप कमी होतो, कामगाराच्या समस्या कमी होतात, कामगाराच्या समस्या त्या पर्टिक्युलर कंपनीकडून तिकडे सोडवल्या जातात. त्यानंतर उत्तरदायित्वाची खात्री असते म्हणजे काम करतील एवढी गॅरंटी असते, आणि भांडवल बाजारास एक चांगल्या प्रकारची शिस्त किंवा डिसिप्लिन म्हणून ही तिथे लागत असते. तर हे काही फायदे असतील खाजगीकरणाचे. त्यानंतर अर्थ काय असेल खाजगीकरणाचा, तर खाजगीकरण म्हणजे मालकी हक्क बदलून किंवा मालकी हक्क न बदलता खाजगी व्यवस्थापन व नियंत्रणाला मान्यता देणे, ज्यामुळे आर्थिक जे काही क्रिया आहेत या आर्थिक क्रियांमधील सार्वजनिक क्षेत्राचा सहभाग तिथं कमी करून खाजगी क्षेत्राचा सहभाग तिकडे वाढवायचा आहे. आणि हेच मुख्य उद्दिष्ट होतं खाजगीकरणाचं किंवा प्रायव्हेटायझेशनचं, जे आपण इकडे लक्षात ठेवलेलं आहे. आणि हे आपल्याला अशा प्रकारचे ह्यांचे कन्सेप्ट आपल्याला माहीत सुद्धा असायला पाहिजे. त्यानंतर पुढे जर बघितलं तर खाजगीकरणाबाबत काही महत्वाच्या बाबींचा समावेश सुद्धा इकडे होतो. जसं पहिलं आहे सार्वजनिक क्षेत्रातील अरक्षित उद्योगांची संख्या कमी करणं आणि निवडक किंवा विशिष्ट आरक्षित क्षेत्रात स्पर्धेत सुरुवात करणं. त्यानंतर दुसरं असेल व्यवसायातील संसाधने वाढवण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेचा सहभाग वाढवण्यासाठी निवडक सार्वजनिक क्षेत्रात निर्गुंतवणूक करणे. ओके, MOU म्हणजेच मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग ज्यांना म्हटलं जातं म्हणजे सामंजस्य करार, या सामंजस्य करारामार्फत कामगिरीमध्ये सुधारणा करणे. आता आपण बघतो ना प्रत्येक कोणत्या ना कोणत्या देशाचे हेड किंवा राष्ट्रपती किंवा पंतप्रधान आपल्या देशामध्ये येत असतात, आणि इराणसोबत एवढे MOU आपण साईन केले, अमेरिकेसोबत एवढे MOU आपण साईन केले, आपण असं नेहमी न्यूजमध्ये ऐकत असतो. ते कशासाठी, तर ह्यासाठी
त्यानंतर खाजगीकरण हे सार्वजनिक क्षेत्रातील पुनर्रचनेचं प्रभावी साधन आहे, कारण खाजगी क्षेत्र हे मुळातच दर्जेदार उत्पादन व सेवेसाठी अधिक स्वयंप्रेरित व विश्वसनीय आहे. आणि म्हणूनच जेवढे काही प्रायव्हेट कंपनीज तुम्ही बघता, उदाहरण जर द्यायचं झालंच तर हे बघा, प्रायव्हेट कंपनीचं ऑफिस आणि सरकारी काम करणारं किंवा सरकारी कार्यालय ह्याच्या रंगारूपावरूनच आपल्याला त्यांचं एक लक्षात येतं. नो डाऊट सरकारी हे आपल्यासाठी फिक्स आहे, पण प्रायव्हेट कंपनीमध्ये जी काही स्वच्छता वगैरे बाळगली जाते, त्यानंतर तेथील एम्प्लॉईसाठी महत्वाचे वेगवेगळे असे ते काही ना काहीतरी सतत तिकडे कामं ठेवलेले असतात. आपण म्हणूया की शेवटी आठवड्याचे 2 दिवस त्यांना रिलॅक्स ठेवण्यासाठी असतात. तर हे असं काही आपल्याला सरकारी कार्यालयामध्ये किंवा सरकारी ऑफिसेसमध्ये दिसणार नाही. तर त्यामुळेच बघा, स्वयंप्रेरित आणि विश्वसनीय म्हणून सुद्धा प्रायव्हेट कंपनीजला किंवा खाजगी ज्या काही कंपनीज असतात त्यांच्याकडे बघितलं जातं. तर हे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी मी सांगितलेलं आणि ती सत्य परिस्थिती आहे, त्यात काहीही चूक नाहीये. त्यानंतर नवरत्नांचा दर्जा. 1997-98 मध्ये 9 सार्वजनिक क्षेत्र उद्योगांना निवडून त्यांना नवरत्नांचा दर्जा देण्यात आला आणि या नवरत्नांना पूर्ण वित्तीय व व्यवस्थापनाची स्वायत्तता तिकडे देण्यात आली, म्हणजे स्वातंत्र्य देण्यात आलं. आणि नवरत्न लक्षात ठेवायच्यात, दॅट इज इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, BPCL, IPCL, विदेश संचार निगम लिमिटेड, भेल भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड. हे भेल माहित आहे ना तुम्हाला, संरक्षणाच्या ज्या काही वस्तू वगैरे असतात ना त्यामध्ये हे मदत करतं, DRDOला आणि त्यानंतर इस्रोला वगैरे. त्यानंतर सेल स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड आणि NTPC, दॅट इज नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, ह्या नवरत्न आहेत, म्हणून त्यांना नवरत्न म्हणतात. ओके, जसं की अकबराच्या दरबारी सुद्धा नवरत्न होते आणि ज्यातला यस मुल्ला आणि त्यानंतर कोण होते तर अकबर बिरबल. ओके, तर हे दोन रत्न आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. सध्यास्थितीत सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मधले मिनिरत्न आणि महारत्नांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. मिनिरत्न कंपनीत भारत सरकारने 2002 मध्ये मिनिरत्न कंपनीची संकल्पना उदयास आणली आणि मिनिरत्न कंपनीची 2 भागात वर्गवारी करण्यात आली होती, ज्यामध्ये मिनिरत्न श्रेणी 1 गेल्या 3 वर्षात या श्रेणीतील सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी सातत्याने नफा मिळवला पाहिजे, तसंच त्यांच्या 3 वर्षांच्या शेवटच्या आर्थिक वर्षात करपूर्व नफा 30 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असावा. आता ह्या काही अटी आहेत त्यांच्या, या सोडून द्या. आणि म्हटलं असं की क्लासिफिकेशन वर्गवारी कोणत्या 2 याच्यात केलेली आहे, तर मिनिरत्न श्रेणी 1 आणि श्रेणी 2 हे लक्षात ठेवू शकता तुम्ही. ओके, त्यानंतर महारत्न. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचा विस्तार व्हावा, जागतिक पातळीवर त्यांचा सहभाग वाढावा, तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणून त्यांना दर्जा मिळावा या उद्देशाने 2009 मध्ये महारत्न कंपनींची संकल्पना इथं उदयास आलेली होती. ते सुद्धा लक्षात ठेवा, कधी संकल्पना उदयास आली होती असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. चालेल, कारण बघा कंबाईन आणि राज्य सेवेला जे इकॉनॉमिक्स आहे ते थोडंसं डीपच विचारलं जातं आणि विशेषतः इयत्ता 11 आणि 12 पुस्तकं आपल्याला कव्हर करायची आहेत, त्यामुळे एक जाता जाता म्हणून हे समरी लेक्चर्स तुमच्यासाठी असतील अतिशय महत्वाची. जसं आपण मागच्या वर्षी इयत्ता 6 ते 10 संपूर्ण विषयांची समरी डिस्कस केलेली आहे, ते सुद्धा लेक्चर्स चॅनलवरती उपलब्ध आहेत, तुम्ही ते बघा, ज्यामधून तुमचं एक क्विक रिव्हिजन होईल आणि खूप चांगल्या पद्धतीनं स्टेट बोर्डच्या सगळ्या समरीज तिकडे उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला कधीही बघता येतील. त्यानंतर जागतिकीकरणाबद्दल बघूया. ग्लोबलायझेशन, माहिती कल्पना तंत्रज्ञान वस्तू आणि सेवा भांडवल वित्त आणि व्यक्ती इत्यादींच्या मदतीनं जागतिक स्तरावरील आर्थिक आणि सामाजिक एकात्मता म्हणजेच जागतिकीकरण त्याला म्हटलं जातं. मग दुसऱ्या आणि सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर ज्या काही फिजिकल म्हणजेच भौगोलिक सीमा आहेत त्यांच्याशिवाय असलेलं तंत्र म्हणजे जागतिकीकरण. जागतिकीकरणात जागतिक अर्थव्यवस्थेचं एकात्मिक सुधारण्यासाठी सर्व राष्ट्रे स्वतंत्रपणे नेतृत्व करतात. उदाहरणार्थ बघा, एखादी कंपनी भारतात आहे, भारतात बसून ती अमेरिकेतल्या कुठल्या तरी कंपनीशी काम करते किंवा त्यांच्या सोबत म्हणून काहीतरी प्रोजेक्ट पार पाडते, याला जागतिकीकरण आपण म्हणू शकतो एक शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर. त्यानंतर जागतिकीकरणात खालील बाबींचा समावेश होतो, जसं की निर्यातीत चुका अडथळे दूर करणे, आयात दरात कपात करणे, आयातीवर कमीत कमी निर्बंध ठेवणे,
ही काही महत्वाची वैशिष्ट्य किंवा बाबींचा समावेश आपल्याला जागतिकीकरणामध्ये लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर जागतिकीकरणाची वैशिष्ट्य असतील, जगात कोठेही व्यवसाय स्थापन करणे, त्याला चालविण्याचं स्वातंत्र्य जागतिकीकरणामुळे प्राप्त झालेलं आहे. आता बघितलेलं आहे, ज्या ईस्ट इंडिया कंपनीनी आपल्यावरती 300 वर्ष राज्य केलं, त्या ईस्ट इंडिया कंपनीला मागच्या 2 वर्षापूर्वी आपल्याच देशातील एका गुजराती व्यावसायिकांनी तिला विकत घेतलं. म्हणजे बघा, जे इंग्रज आपल्यावरती येऊन राज्य केले, आपलीच पिळवणूक केली, आपल्याकडूनच आपलं आर्थिक शोषण सुद्धा त्यांनी केलं आणि तिथं ड्रेन थेरीचा कन्सेप्ट मांडावा लागला दादाभाईंना, तर हे अशा प्रकारच्या कन्सेप्ट ह्या जागतिकीकरणामुळे शक्य झालेले आहेत. ज्या ईस्ट इंडिया कंपनीला एका भारतीयानं विकत घेतलेलं आहे, म्हणजे बघा, जागतिकीकरण नसतं तर एखादा व्यक्ती इथून तिकडे गेला नसता, तिथं विकत घेण्याची हिंमत केली नसती आणि तिथं विकत घेऊन तिथंच चालवणं तिला त्यांना शक्य सुद्धा झालं नसतं. एक सोपी गोष्ट. त्यानंतर कोणत्याही देशाकडून वस्तू खरेदी आणि कोणत्याही देशात विक्री, अर्थातच आपल्या देशामध्ये कुठल्याही प्रकारचा कच्चा माल जरी इकडे जरी तयार झाला तरी आपण तो आता विमानाद्वारे, त्यानंतर जहाजाद्वारे, रेल्वेद्वारे तो इकडच्या तिकडच्या भागामध्ये पोहोचवू शकतो. चालेल, तर हे थोडंसं लक्षात ठेवायचंय. त्यानंतर स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील अंतर कमी करणे आणि अर्थातच जागतिकीकरणामुळे ते होणारच आणि झालेलं सुद्धा आहे. त्यानंतर चौथं म्हणजे प्रत्यक्ष विदेशी सहभाग, ज्याला म्हटलं जातं, तो फक्त शक्य झालेला आहे ग्लोबलायझेशन किंवा जागतिकीकरणामुळे. तर आज आपण यामध्ये जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण, 1991 जे काही नवीन आर्थिक धोरण होतं आणि त्यावरती त्या अगोदर आपण ज्या काही अभ्यासलेल्या आहेत त्या म्हणजे अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था, हमखास प्रश्न असतो, तर ही समरी आहे इयत्ता 11वीच्या पुस्तकाची. तर असेच जर लेक्चर बनवायचे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त यांना शेअर करा. मागच्या वर्षी आपण 6 ते 10 ची समरी सायन्स, भूगोल, त्यानंतर हिस्ट्री यांची कव्हर केलेली आहे. तसेच आपण यावर्षी सुद्धा 11-12 आणि बाकीच्या ज्या समरी राहिलेल्या आहेत त्या सुद्धा कव्हर करू. आणि ज्या विद्यार्थी मित्रांना असं वाटतं की पर्यावरणाची समरी 11-12 वरती डिपेंड करायला पाहिजे तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा, म्हणजे आपण लगेच सुरू करू, कारण आता राज्यसेवेला जास्त दिवस राहिलेला नाही आहे. तुमचं रिव्हिजन हेच आपलं एक उद्दिष्ट असेल, ज्यामधून आपण जास्तीत जास्त मार्क्स मिळवून राज्यसेवेच्या कट ऑफ पर्यंत पोहोचू. आणि त्यानंतर कंबाईनच्या विद्यार्थी मित्रांनी सुद्धा हे लेक्चर्स काळजीपूर्वक बघायच्यात. चालेल, तर भेटूया आपण पुढच्या भागामध्ये अशीच महत्वाची समरी घेऊन. आणि कळवायला विसरू नका मला कमेंट बॉक्समध्ये, हे कंटिन्यू करायचं का ते. सो थँक्स फॉर वॉचिंग. तुम्ही मला अनअकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता, तिकडे सुद्धा माझे बरेचसे लेसन्स आहेत जे तुम्हाला हेल्पफुल ठरतील. सो भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद आणि तुमच्या अभ्यासाला खूप खूप शुभेच्छा.